आपण तुम्हाला आता मी असं दाबलं नाही असं व्हिज्युअल आहे काय सांगाल सर, आपल्या पोलिसेशन हद्दीमध्ये खुनाची घटना घडलेली आहे, कशा प्रकारे आणि काय प्राथमिक माहिती आहे? काल मध्यरात्री सुमारात एक हॉटेल लखतदार व्हेज रेस्टॉरंट आहे, त्याच्या मागे ओपन प्लॉट आहे अमोल ताटे इस्माचा, तर त्या ठिकाणी चेतन गिरी, त्यानंतर पवन मिसाळ आणि नवनाथ दहीहंडे आणि विनीत असे सगळे मित्र एकत्र बसले होते. त्यांच्यामध्ये वाद होऊन इसम नामे चेतन संजय गिरी याचं अनिर्गुणपणे खून चाकूने मारून करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात त्याच्या वडिलांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि अद्याप पावतो आम्ही पवन मिसाळ आणि नवनाथ दहीहंडे यांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध चालू आहे. नेमकं कारण काय असू शकतं? काही कारण जर तपासामध्ये ते निष्पन्न होईल नक्की कारण काय आहे, पण त्यांचं सडन प्रोव्होकेशन आहे त्याच्यामध्ये आणि त्यामधून ही घटना प्राथमिक घडल्याची दिसून आहे. यांच्यावर काही अगोदरचे गुन्हे वगैरे काही दाखला आहे? त्याच्यामध्ये एक जो पाहिजे आरोपी आहे विनीत सुरुंची, त्याच्यावर एक छावणीमध्ये 307 गुन्हा आहे, विरुद्ध क्रिमिनल रेकॉर्ड आहे. अजून काही गुन्हे वगैरे होण्याचे काही चान्सेस आहे? नाही. थँक्यू.